सोलापूर शहरातील रस्ते डांबरीकरण व सोरेगाव येथील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर माजी आमदार दिलीप माने यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। पृथ्वीराज माने युवा मंच सोलापूरच्या संयोजनाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले असून दिलीप माने यांच्यासह दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुका तसेच जुळे सोलापूर भागातील शेकडो कार्यकर्ते या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत। दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगाव इथल्या मल निस्सारण केंद्राचे पाणी नदीत सोडावे या केंद्राच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी। तसेच सोलापूर शहरातील आसरा चौक, डीमार्ट रस्ता, सात रस्ता, महावीर चौक, अशोक चौक, मार्केट यार्ड, छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, सिद्धेश्वर प्रशाला या भागात रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी या उपोषणातून करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या समोर आम्ही सर्व सोरेगाव आणि शहरातले सर्व कार्यकर्ते आम्ही 10 दिवसांपूर्वी नोटीस दिली होती, आपण सोलापुरातले रस्ते ताबडतोब सुरुवात करावी। महानगरपालिकेचा जो विषय आहे, सोरेगावच्या पाण्याचं मल निस्तारण केंद्राचा विषय आहे, तो मागच्या 7-8 वर्षापासून पेंडिंग आहे आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालेलं आहे। ते सगळं मल निस्तारणचं पाणी सगळे शेतकऱ्याच्या शेतात गेलेलं आहे। कॅनल होतं, कॅनलमधनं सोडलं, ओव्हरफ्लो झालं, पाण्याची कॅपॅसिटी जास्त झाली, कॅनल छोटे झाले, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। आम्ही सांगितलं होतं डागडूजे 2 दिवस केले, पण ठोस असं काही निर्णय त्यांनी घेतलेला नाही। आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की तुम्ही पाईपलाईनना सोडून पुढं पाणी तुम्ही जे नदीत सोडताय ते तुम्ही सोडावं, पण असं कुठलंही निर्णय घेत नाही। सोलापुरातले ते रस्ते खराब झालेले, आपणही त्या रस्त्यावरनं फिरताय सगळे, मग त्या रस्त्यावर बघत असताना म्हणजे इतकं दुर्लक्ष चाललं आहे। हे टेंडर झालं आहे, पावसाळ्यात काम करता येत नाही, पावसाळ्यात ठाण्याचं काम करता येतं, मुंबईचं काम करता येतं, पनवेल गोवा मुंबई गोव्याचं काम करता येतलं, सोलापूरचं काय करता येत? त्या कॉन्ट्रॅक्टरला ज्याला कामं दिले त्यांनी डिपॉझिट भरले का आणि त्यांनी किती कामं घेतले, त्यांना कामाची त्याचं सध्या परिस्थिती काय त्यांना कल्पना नाही। म्हणजे इतकी वाईट अवस्था झालेल्या खरंच महापालिकेच्या अशा परिस्थितीमध्ये आता सध्या प्रशासक आहे, जनरल सभेची गरज नाही, स्टँडिंग कमिटीची गरज नाही, सगळे अधिकार कमिशनर आयुक्त साहेबांना आहे। अशा वेळेला त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, नाही घेतलं आणि आम्ही वेळोवेळी सांगितलं किंवा आम्हाला कळवलंसुद्धा नाही की आम्ही ताबडतोब करून घेऊ, कॉन्ट्रॅक्टरला लावू। एक दिवस तेवढं रात्री आसरा ब्रिजवरचं एक साईड केले, दुसऱ्या दिवशी वाहतूक होते, आम्ही म्हणत होतो आता गणपती आहे, एक महिन्याभरात अजून साखर कारखाने चालू होते, खूप मोठं वर्दळ चालू होणार आहे सोलापूरमध्ये, घातपात होण्याचे ॲक्सिडेंट अनेक प्रकार झालेत, तरीसुद्धा आपण डोळं झाकून आहे, म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्त्याचं उपोषणला बसलो। नाही आम्ही थांबणार ना, बघू 5 वाजेपर्यंत काय येतात, नाही तर आम्ही असं बसणार उठणार नाही इथे जोपर्यंत ते आम्हाला लेखी पत्र देत नाहीत। आम्ही या पद्धती विषय बरेचसे आहेत, जुळे सोला म्हणजे पाईपलाईनचा दुहेरी पाईपलाईनचा विषय आहे, ते काय किती दिवस झालं, उड्डाणपुलाचा विषय आहे, खूप विषय आहेत, असं मग लक्ष्मी मार्केटच्या लिलावाचं काय झालं, होमंदनवरच्या लिलावाचं सारखं लिलाव का काढावं लागतं, का लोक घेत नाहीत, सगळे विषय असताना आणि आयुक्त स्वतः आता सक्षम आहेत, ते त्यांना स्टँडिंग कमिटीची जनरल बॉडीची गरज नाही आता, असा असताना त्यांनी निर्णय कुठला घेत नाही। दरम्यान उपोषणस्थळी महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी उपोषणस्थळी येऊन दिलीप माने यांच्याशी चर्चा केली। या उपोषणात सोरेगावचे राजीव पाटील, शौरप्पा वाघमारे, नितीन भोपळे, श्रीकांत मेलगे पाटील, महेश गाडगे, प्रशांत होरडे, संभाजी भडकुंबे, इरेश खुने, युवराज चव्हाण, निखिल भोसले, भीमा पवार, केतन शाह, प्रदीप सुरवसे, विकास कदम, रवी भोपळे, अनिल हिबारे, भानुदास पुकाळे, अजय रेवजे यांच्यासह शेतकरी माने समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।